संपूर्ण देशात 74वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना धुळ्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार हे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी येण्याआधी महिलेने घातला गोंधळ. धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पालकमंत्री अब्दुल सत्तार हे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी येण्याआधी एका महिलेने पोलिसांची चांगलीच धावपळ उडवली. या महिलेला आपल्या शासकीय सेवेतून बेकायदेशीरपणे बडतर्फ करण्यात आले होते व त्या काळातच तिच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकल्याने त्यात या महिलेच्या घरातून महत्वाचे दस्तऐवज सोने व रोकड चोरट्यांनी लंपास केली असून याबाबत पोलीस प्रशासनातर्फे कुठलीही कारवाई केली गेली नसल्याची व्यथा पालकमंत्र्यांसमोर मांडण्यासाठी आली होती. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. निवेदन दिले ऑलरेडी एसपी साहेबांना, कलेक्टर साहेबांना, लोकशाही मार्गाने दिलेलं आहे. आपल्या सगळ्यांना सुद्धा मी निवेदन आणलेलं आहे आणि यापूर्वी देखील माझी मीडियाला न्यूज कॉन्फरन्स झाली आहे. माझ्यावरती खूप अन्याय झाला आहे. न्याय मागण्यासाठी मी माझी मागणी काय अन्याय काय झाला अन्याय झालेला आहे तर तो अन्याय असा आहे की माझ्या घरावरती इथे दरोडा आणि घरफोडी झाली आहे. तो पहिला अन्याय आणि दुसरा मला नोकरीमध्ये बेकायदेशीररित्या खोट्या तक्रारी करून निलंबन आणि बडतर्फ करून मला असा त्रास देण्यात येतो. मी शासकीय कर्मचारी असून सुद्धा मला खूप त्रास दिला गेलेला आहे. कृपया शासकीय पद्धतीने असून असे गैरप्रकार होतात.